आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातली. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रासह सर्वच जिल्ह्यांमध्ये 4 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या सूचनेनुसार उद्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून त्यात ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षानं केलंय. आज विदर्भ, मराठवाड्यात तर उद्या कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि नंतर पुढची बातमी सुद्धा पावसासंदर्भातलीच आहे. बातमी आहे सोलापूरमधून. काल रात्रभर उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले या गावाला ढगफुटी सदृश पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. सध्या रानमसले या परिसरात तसंच शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झालंय. तर ओढे, नाले, विहिरी तुडुंब भरून वाहू लागल्यात. कवठाळी कळमण रोडवरील पुलावर पाणी आल्यानं कवठाळी गावाचा संपर्क तुटलाय. तसंच रानमसले खुनेश्वर, रानमसले पाडसाळी, रानमसले वांगी या रस्त्यावर वांगीरा आणि डोहिरा ओढ्याचं पाणी आल्यानं वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे. या पावसामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.